मेघराजाच्या बाहेर निघा. एक मेघराजाने आमच्या कृपा केली म्हणून तुम्ही सांगा आता पाणी आहे, लाईट नाही, हाताने पाणी द्यायचं का पिकाला? मागल्या 4 वर्षात दुष्काळ पडला होता, तो कमून नव्हते ही लाईट जोडा येत, आणि आता पाणी आहे तर घटना चाललंय लाईट जोडायचं. मराठवाड्यामध्ये तर असं झालं की जे बिला आले त्या बिलावर कसली आकडा नाही, आणि 1.5-2 लाखापर्यंत शेतकऱ्यांना बिल आले. प्रत्येक शेतकऱ्याची बिकट अवस्था चालू आहे, आणि हे पहा मराठवाडा असो कुठलंही असो, मी सरकारला सांगतोय प्रत्येकाकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजेत, कारण तुम्ही आजचे दिन जाऊन द्या, आजचे दिन आएगी, आजचे दिन आएगी आणि आजचे दिन जाएगी भी. आता आम्ही शेतकऱ्यांनी ठरवलंय, पण तुम्हाला प्रत्येक मराठवाडा असो विद कुठलंही असो प्रत्येक शेतकऱ्याकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. आजपास ज्याच्याकडे उडी ते सोयाबीन आहे ते शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही. आजपास त्यांनी शिक्षण कशी द्यायची मुलांना? आणि सर्वात महत्वाचा प्रश्न काय, आज मेन म्हणजे आमचीच लग्न जमानात, आम्हालाच बायका कुणी द्यायचं? लग्न झाले, लग्न झाले, आमचं नाही झालं, पण आमच्या मोठ्या भावांची लग्न कशी करायची सांगा बरं. शेतकरी म्हणलं, शेतकरी म्हणलं की म्हणतोय नको याला, शेतकरी कुठल्याच मालाला बाजार नाही. आमचं महत्वाचं काय, आम्हाला तुमचं काहीच लागत नाही, आम्हाला काहीच नको तुमचं, फक्त आमचंच आम्हाला द्या ना. आणि सर्वात महत्वाचं पाठिंबा दिला शेतकरी, आणि सर्वात महत्वाचं शेतकऱ्यांना मी एक सांगतो, सरकारचं आपण देणं कुणी लागत नाही, सरकारचं आपण खेळ लागतो. म्हणून तुम्हाला सुद्धा सांगतो, आम्ही तर देणारच नाही हो वीज बिल, किती दिवस बघू लाईट सूट बंद करी त्यात. आम्ही आता आता भरणार होतो, पण आता तर भरणारच नाही, आता भरणार नाही, एकही भरणार नाही. आणि छानकावून सांगतो तुम्हाला, तुम्ही कवर लाईटी चोळा कटाळून कटाळून तुम्हीच लाईटीचं पुन्हा लिंक टाकणार. आणि तुम्हाला सांगतोय जोवर तुमचं उत्तर येत नाही ना, तोवर आम्ही संप माघार घेणार नाही. आणि तुम्ही कसले धमक्या, पोलीस मुख्यमंत्री येते त्यांना सांगणार का? आज येत आहे तिथं मुख्यमंत्री येऊ शकत नाही, हे आम्हाला गॅरंटी माहिती. येणार आहेत कारखान्यावर? येऊ शकत नाही, कारण आम्हाला गॅरंटी माहिती, ते एसीच्या बाहेर कधीच येऊ शकत नाही, आणि पाईपातलं तर पाणी कधीच पिऊ नाही शकत नाही, त्यांना बिसलरीचे पाणी आणि एसीचे. मग ते शेतकऱ्याचे प्रश्न सोडवतील ही अपेक्षा का ठेवायची शेतकऱ्यांनी? आम्ही निवडून कशासाठी दिलाय? मग अपेक्षा आहे ना काहीतरी? अपेक्षा आहे, पण त्यांचा ते भंग करतायत. माझी विनंती, अपेक्षेचा भंग.